आता जी एक मोठी बातमी आपल्या हाती येते, पारनेर तालुक्यातील जवळे येथे एका 16 वर्षीय शाळकरी मुलगी पूजा गणेश रोकडे या 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा तिच्या राहत्या घरामध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवार दिनांक 20 ऑक्टोबरला दुपारी 2 च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय. मुलीचे आई वडील मोलमजुरी करत असून ते कामावर गेले होते. लहान भाऊ सुद्धा दुपारी 1:30 च्या दरम्यान बाहेर गेला होता. भाऊ घरी आल्यानंतर दृश्य पाहून तो घाबरून गेला व त्याने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. मुलीच्या मृतदेहाजवळ चाकू व कापडी बोळा आढळून आल्यामुळे मुलीचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली असावी असा संशय व्यक्त होतोय. मुलीला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अज्ञात नराधमाने घरी कुणी नाही या संधीचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करून प्रकरण माहिती होण्याच्या भीतीने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्या तोंडामध्ये कापडी बोळा कोंबून तिला ठार केल्याचा परिस्थितीवरून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय असल्याचे समजते. शवविच्छेदनासाठी मृतदेह अहमदनगर येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, जवळा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.